समाज एकत्र आलाय. तर छत्रपती संभाजीनगरमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत. राजू शिंदे यांनी अखेर ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये माजी महापौर राजू शिंदे त्याचबरोबर सहा नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आता राजू शिंदे यांना शिवबंधन बांधण्यात आलेलं आहे. अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हे देखील यावेळी उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या छत्रपती संभाजीनगरकडे आता लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं आहे आणि या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा झटका दिलेला आहे. माजी महापौर राजू शिंदे त्याचबरोबर इतरही सहा नगरसेवकांनी आता ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे आता काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे, कारण आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरकडे ठाकरे गटाचं विशेष लक्ष असणार आहे. सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेत स्वागत. कृपया सर्व पदाधिकाऱ्याला विनंती आहे आपण खाली यायचं आहे. यानंतर उद्धवजी भाषण करणार आहेत. तर माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा नुकताच पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलंय. उद्धवजी ठाकरे आपल्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपले पक्षप्रमुख यांना मी विनंती करतो की आपण कृपया या सगळ्या आमच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं. माजी महापौर, माजी उपमहापौर राहिलेले राजू शिंदे यांनी आता नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. राजू शिंदे यांच्यासोबत काही नगरसेवक देखील आता ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत. इतकंच नाही तर अजित पवार गट त्याचबरोबर भाजपमधील अनेक पदाधिकारी देखील आता ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे हे त्यांना शिवबंधन बांधत आपल्या पक्षामध्ये घेत आहेत. त्यावेळी अंबादास दानवे त्याचबरोबर चंद्रकांत खैरे हे देखील उपस्थित आहेत. दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी आपला दोन वेळा राजू शिंदे यांच्यामुळेच पराभव झालेला आहे असं म्हटलेलं होतं, मात्र उद्धव ठाकरे यांचा आदेश आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर राजू शिंदे यांनी देखील काही वेळापूर्वी मराठीशी बोलताना चंद्रकांत खैरे यांची नाराजी आपण दूर करू असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोठा झटका म्हणावा लागेल. तर ठाकरेंसाठी ही सुखद बाब म्हणावी लागेल की माजी उपमहापौर राजू शिंदे त्याचबरोबर सहा माजी नगरसेवकांनी देखील आता ठाकरे गटामध्ये प्रवेश होतो आहे. मी दानवे साहेबांना विनंती करेल की सगळ्यांना कृपया खाली यावं. यानंतर आदरणीय दुसरी दृश्य देखील आपण पाहतो आहोत. परभणीमध्ये आता मनोज जरांगे हे दाखल होत आहेत. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आपल्याला पाहायला मिळतोय. परभणी शहरामध्ये मनोज जरांगे यांचं आगमन झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या सोबत त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं दिसतंय. तर एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांची शांतता रॅली आता परभणीमध्ये पोहोचली आहे. परभणीमध्ये आपण पाहतोय मनोज जरांगे हे दाखल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव देखील त्यांच्या सोबत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, कशाप्रकारे सरकारवर हल्लाबोल करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान आपण पाहतोय की अंबादास दानवे हे आता उद्धव ठाकरे यांच्या हाती आसूड देताना पाहायला मिळत आहे. हा आसूड आता उद्धव ठाकरे कशाप्रकारे चालवणार, सरकारवर कशा प्रकारे हा आसूड उगारला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार. कृपया शांतता राहावी. आदरणीय उद्धवजी या ठिकाणी मार्गदर्शन करतात.